नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? मी आशा करते की तुम्ही सगळे ठीक आहात। मी हेमांगी पाटील, करूया झाडांची मैत्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते। आज आपण एक आगळं वेगळं झाड बघणार आहोत। बघा, तुम्हाला दिसतही असेल हे पूर्ण गुलाबी देठ आहे याचं। आणि हेच याचे फुलं पण आहेत। आणि याचे फुलं बघू शकता तुम्ही, असा आकार आहे। म्हणजे कोंबड्याच्या डोक्यावर जो तुरा असतो ना, त्याच्यासारखा हा आकार आहे ह्या फुलांचा। म्हणूनच याला नाव पडलेलं आहे कॉक्स कॉम, किंवा मराठीत त्याला मयूरशिका, मोरशिका किंवा मोरगुट्टीही असं म्हणतात। हे एक ऑर्नामेंटल झाड आहे, सजावटीचं झाड आहे। त्याचं सायंटिफिक नेम आहे कोलोशिया ऑर्डर एक्रिस्पी लायसिस फॅमिली एमरियंथिसी। आणि याला सोलेसिया असंही म्हणतात। याचा प्रकार आणि वनस्पतीची काळजी कशी घ्यायची ते सांगते। सोलेसिसमध्ये विविध वर्ण आहेत, म्हणजे वेगवेगळ्या रंगामध्ये, साईजमध्ये, पानांच्या आकारात फरक येतो, फुलाच्या आकारात फरक येतो, हे आपल्याला बघायला मिळते। कारण ते असामान्य आणि आश्चर्यकारकपणे सुंदर दिसते। म्हणजे आपलं सामान्य झाड कसं हिरवं असतं, खोडत्याचं वेगळ्या कलरचं असतं, पण ब्राऊन कलरचं असतं जास्त करून, किंवा पूर्ण हिरवंच असतं, पण हे बघा पूर्ण गुलाबी गुलाबी आहे। आणि पानं पण थोडेसे गुलाबी, थोडेसे हिरवे असे पानं दिसू शकतात, म्हणून हे वेगळं आहे। लॅटिनमध्ये शब्दस केलॉस, ज्याचे नाव सोलॅसिया होते, म्हणजे लॅटिनमध्ये याला केलॉस असे म्हणतात। आणि सोलॅसियाचं म्हणजे बर्निंग, चमकणारा। सोलॅसिया म्हणजे काय? बर्निंग। हे बघा, चमकणारे फुलं दिसू शकतात, थोडे शायनिंग आहे। आता वनस्पतीचे तीन गटात येतात, कमीत कमी तीन गटात येतात, आणि 60 प्रकारची सोलॅसिया समाविष्ट करतात, म्हणजे याचे 60 प्रकार आहेत। आणि हे झाड वाढवणं जे प्राथमिक स्टेजला आहे, बागकामाच्या जे सुरुवात करतात, ते बागकाम कसं करायचं, त्यांच्यासाठी हे झाड चांगलं आहे, सोपं आहे, म्हणजे वाढवण्यासाठी। आता त्याचं रोपं कसे तयार करायचे, तर ह्या ज्याच्या हे दिसतं ना तुम्हाला, हे फुलं याच्या त्याच्या बिया आहे, आणि ह्या असंख्य बिया याच्यात असतात। ह्या जर तुम्ही सुकवलं आणि काढलं तर त्या बिया सहजासहजी खाली निघून येतील। त्या बिया तुम्ही काय करायचं, तर छोटंसं मातीचं भांडं घ्यायचं, त्याच्यात त्या बिया टाकायच्या। थोडंसं 1 इंचच भर वरून माती टाकायची, जास्त माती दाबू नका। थोडं पाणी घालायचं, साधारणतः 7-8 दिवसात छोटे छोटे रोपं तयार झालेले दिसतील। ते रोपं लगेच काढायची घाई करू नका, चांगला एखादा महिनाभर त्याची चांगली निगा ठेवा, वाढ होऊ द्या, आणि मग ते असं वेगवेगळ्या याच्यात तुम्ही लावू शकता। जसं मी हे एका कुंडीत एक रोप वाढवलेलं आहे। आता माझ्याकडे जागेचा अभाव आहे, तर मी एकच रोप वाढवलं आहे। पण काही काही लोक याची शेतीही करतात, खूप फुलंही कमव त्याचं शोसाठी उपयोग होतं, म्हणून फुलंही खूप काढतात, असं त्याचं आपण करू शकतो। तर ते सोपं आहे। वनस्पतीचा प्रसार कशापासून होतो, तर बियांपासून होतो। ही वनस्पती थर्मिफिकल असल्यामुळे ती थंड जमिनीत खराब होते, म्हणजे याला जास्त थंड चालत नाही आणि थंड सहन करत नाहीत। आणि बिया जेव्हा तुम्ही टाकतात तेव्हा कधी टाकायच्या, तर बिया टाचणी झालं मार्चच्या शेवटी, अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीस टाकायच्या, पेरले जाते। आणि त्याच्यात बिया टाकताना माती थोडीशी अँटी फंगल पावडर किंवा साप पावडरही थोडे मिक्स करा, म्हणजे त्याला फंगससारखा आजार होणार नाही। आणि थेट सूर्यकिरणापासून त्याला दूर ठेवा। छोटे छोटे रोपं असतात, म्हणून डायरेक्ट सूर्यप्रकाशाने ते जळू शकतात, म्हणून त्यांना थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा। आणि तापमान साधारणतः त्याला किती लागतं, तर 23 ते 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान कमी असेल तर चालतं, तर बियाणे उगवणे योग्य वाटणार नाही। आणि वनस्पती अतिशय प्रेमळ आहे, अतिरिक्त प्रकाश कमीत कमी 4 तास असावं, म्हणजे जास्त डायरेक्ट सनलाईट फक्त 4 तासपर्यंत सहन करेल, जास्त सहन करू शकत नाही। आणि मग नंतर जेव्हा आपण ते रोपं छोटे छोटे दूर दूर लावायचं ठरवलं, तर त्याच्यात साधारणतः 1 सेंटीमीटर अंतर असणे आवश्यक आहे, अन्यथा रोपे ब्लॉक लगेचच्या रोगामुळे मरतात, आणि ब्लॉक होऊ शकतात त्याच्या मुळांमध्ये, त्याच्यामुळे ते मरतात, म्हणून 1 सेंटीमीटर अंतरावर त्याची रोपं लावा। रोपं पूर्ण मजबूत झाल्यानंतर आपण भविष्यासाठी लक्ष तयार करून खुल्या जमिनीत रोपण करू शकतात, म्हणून तर खुल्या जमिनीत त्याचं रोपण करा।
म्हणजे कुंडीतही काढून घ्यायचं आणि दुसऱ्या मोकळ्या जागेत लावायचं. मेच्या शेवटी स्वतःच्या फुलासाठी एक जागा निवडत असताना लक्षात ठेवा की समृद्ध प्रकाश आवडतो, त्याला थोडा प्रकाश तरी लागतोच आणि जास्त आर्द्रता सहन करत नाही. जास्त आर्द्रता वातावरणात असेल तर तेही हे सहन करत नाही. जिथे ड्रॅप्टस आणि मजबूत वारे नाहीत अशा ठिकाणी ठेवा. म्हणजे जर बघा खूपच खूप नाजूक आहे हेचं खोड वगैरे देठ वगैरे, तर हे जास्त वाराही सहन करणार नाही. जर जास्त वारा आला तर हे मोडून पडतं, म्हणून त्याची काळजी घ्या. जास्त वारा येणार नाही अशा ठिकाणी ठेवा त्याला. जमीन खूप ॲसिडिक असेल तर तुम्ही त्याला चुनवाने चुनवा टाकून त्या ॲसिडिक जमिनीचं कमी करू शकतात. खुल्या जमिनीत रोप लागवड करताना लक्षात ठेवा की वनस्पती अतिशय नाजूक आहे. बहुतेक वेळा वातावरणाचं तापमान 1 डिग्री सेल्सिअस प्रमाणे खाली येईपर्यंत फुलांचा प्रवाह चालू राहतो. म्हणजे फुलं 1 डिग्री सेल्सिअस वातावरणाचं तापमान कमी होतं ते चालू राहतं. खूप ओली माती आणि अगदी उष्ण दव देखील सहन करत नाही. 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान ते खराब होते. 10 डिग्रीपेक्षा कमी तापमान असेल अशा प्रदेशात ते खराब होऊन जाईल. हे दुष्काळ सहन करते परंतु ओलावा जास्त असल्यास मरतात. म्हणजे त्याची माती साधारणतः अशी कोरडी कोरडीच राहू द्यायची, जास्त ओलावा पण ते मरतात. आणि प्रथम छोटे रोपे असताना पाण्यात विरघळणाऱ्या खताचा वापर करावा. जे पाण्यात विद्राव्य आहे जसे NPK वगैरे असं तुम्ही ते खत त्याला देऊ शकतात. महिन्यातून एकदाच द्यावे. जास्त पण प्रमाणात दिले तर हिरवेगार नष्ट होतात, त्याचं हिरवळी नष्ट होते, आपल्याला अपेक्षित फुलं मिळणार नाहीत. याची वाळलेल्या फुलांप्रमाणे वापरली जाते आणि हे वाळलेले फुलं पण डेकोरेटिव्ह फुलं म्हणून वापरले जातात. त्याची पाने काढून टाकले जातात आणि बंचमध्ये बांधले जातात आणि अगदी गडद असं हवेशीर कोरड्या खोलीत वाळवलेले असतात. हे फुलं गडद खोलीत वाळवायची. प्रकाशात त्यांच्या उज्ज्वल रंगछटा गमवतात. म्हणजे अगदीच वाळवायचं ठरवलं तर तुम्ही जास्त सूर्यप्रकाशात त्यांना वाळवू नका. त्यांचा जे रंगछटा आहे त्या चालल्या जातील, म्हणून मग त्यांना गडद खोलीमध्ये वाळवा तुम्ही. एक कळी पाय स्टेमवर पायावर काळ्या रंगाचा असतो. म्हणजे आजार कोणता येतो तर या पाय स्टेमवर काळ्या रंगाचा एक आजार येतो, त्यामुळे ते पडतात आणि मरतात. रोगाच्या कारणाचा घटक कोणत्याही जमिनीच्या मिश्रणात असू शकतो. आणि काही भागात हे जी फुलं आहे ना, ही फुलं सुद्धा खाल्ली जातात, खाण्यासाठी उपयोग करतात. आणि याची जमीन तयार करताना माती तयार करताना तुम्ही कसं करतात, 80% गार्डन सोईल आणि 20% कंपोस्ट खत असं मिसळा. आणि हे मी जसं सुरुवातीला सांगितलं की नवीन बागकाम करणाऱ्यांसाठी चांगलं झाड आहे, वाढवण्यातही जास्त कष्ट लागत नाही बघ. आणि याची उंची चांगली वाढते, 3 ते 4 सेंटीमीटर. आणि ऑर्नामेंटल झाड आहे, सुशोभेचं झाड आहे, म्हणून तुम्ही सहजासहजी वाढवू शकतात आणि सहजपणे उगवतंही. फक्त थोडी काळजी घ्या की जास्त पाणी वगैरे नका टाकू, जास्त उन्हात नका ठेवू. आजचं हे झाड तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा. आणि माझ्या ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे माझ्याकडनं, तुमच्या काय अपेक्षा तेही मला कळवू द्या. मी त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. प्लीज लाईक माय चॅनल अँड सबस्क्राईब इट. थँक्यू.